जे सध्या आता मुंबईच्या या विसर्जन मिरवणुकीच्या सगळ्या मार्गावर आता दुतर्फा आपल्याला ही गर्दी होताना दिसणार आहे आणि पुढचे अनेक तास गणेशभक्तांची ही गर्दी आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळणारच आहे. कारण लाडका बाप्पा आज त्या सगळ्यांना निरोप द्यायचा आहे. बाप्पाला गुलालात धावून निघालेले हे सगळे कार्यकर्ते आहेत. दुसरीकडे आपण ही दृश्य बघतोय. तर्फा गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळते आणि त्यामुळे परिसरातील बरेच रस्ते हे वाहतुकीसाठी बंद सुद्धा केलेले असतात. मात्र पर्यायी मार्ग हे त्याच वेळी सुचवलेले असतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन हे पोलिसांकडून केलं जातं. तर ही दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या दरबारातील दृश्य. लालबागचा राजा हा आता विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी इतके दिवस आपण दरबारात पाहिलं त्याचं दर्शन घेतलं. लालबागचा राजा हा काही वेळापूर्वी सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून या ट्रॉलीवर सरकवल्याची दृश्य सुद्धा आपण सगळ्यांनी दाखवली होती आणि आता मंडपातून हा बाप्पा ट्रॉलीच्या सहाय्यानं बाहेर आणला जातोय तेव्हाची ही थेट दृश्य आपण सध्या बघतो. विसर्जन मिरवणुकीची सुरुवात आता होती आणि मंडपातून लालबागचा राजा हा आता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मार्गस्थ होत असतानाची ही थेट दृश्य सध्या आपण पुढारी न्यूजवर बघतो. रिद्धी खरं तर या मंडपापासून मुख्य रस्त्यापर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये आपल्याला अनेक हार जे आहेत ते अडकवलेले पाहायला मिळतील. ते हार नेमके कसले असतात ते सांगतो. या परिसरात असलेला व्यापारी वर्ग त्यांच्याकडून एक हार दिला जातो. कामगार वर्ग त्यांच्याकडून एक हार दिला जातो. मच्छीमारी करणारी मासेमारी करणारा एक वर्ग त्यांच्याकडून एक हार दिला जातो. असा प्रत्येकाचा तो मानाचा हार असतो आणि जसा जसा गणपती बाप्पा गणरायाची मूर्ती ही पुढे सरकते तसतसा तो हार गणरायाच्या गळ्यात पडत असतो. खरं तर शेवटची मानवंदना, कारण पुढचा वर्षभर बाप्पा दिसणार नाहीये, बाप्पाला निरोप देण्यापूर्वीची शेवटची मानवंदना म्हणून हे हार जे आहेत ते या मार्गामध्ये अडकवलेले असतात. रिद्धी